नमस्कार, वीकेंड स्पेशल किचन मध्ये स्वाती निलावार तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला पाटवड्या दाखवणार आहे, सुक्या पाटवड्या। रसाच्या दिवसात पाटवड्या खूप छान लागतात। चला तर मग साहित्य पाहूया। अगदी कमी साहित्यात होणारा पदार्थ आहे हा। बेसन, पाणी, कोथिंबीर, कांदा, मीठ, मोहरी, हळद, जिरं आणि तेल। एक वाटी बेसन आहे तर 2 टीस्पून तेल टाकायचं। तेल थोडं कमी टाकायचं। तेल तापलंय। पातोडे करताना एक लक्षात ठेवायचं, जाड बुडाचं घ्यायचं। हिंडालियमचं घेतलं तर जास्त चांगलं। मोहरी, जिरं, हळद आणि आता एक गच्च वाटी भरून बेसन आहे तर 1/4 वाटी पाणी घ्यायचं। मोहरी, जिरं, हळद आणि चवीपुरतं मीठ, कारण आपण वरतून परत फोडणी देणार आहे तर त्याच्यात मीठ राहील, त्याच्यात अगदी चवीपुरतं मीठ। पाणी उकळायला लागलंय, याच्यात आता बेसन घालून घ्यायचंय। आपण एक गच्च वाटीला 1/4 वाटी पाणी घेतलंय। तुमचं बेसन थोडं जाडसर असलं तर 1.5 वाटी घेतलं तरी चालेल। आणि आपण आत काहीच घालत नाही आहे। गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि बिना गाठी होता बेसन टाकायचंय त्याच्यात। त्याच्यात गाठी होऊ नाही द्यायची अजिबात। ढवळत राहिलं की गाठी नाही, त्याच्यात गाठी नाही झाले पाहिजे। बारीक आच केली की होत नाही। आता याला 2 दणदणीत वाफा काढून घ्यायच्या। वाफा मात्र अगदी व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे, कारण बेसनाचा जो कच्चापणा आहे तो गेला पाहिजे। आपलं बेसन वाफत आहे तोपर्यंत डिशला ऑइल लावून घ्यायचंय, तेल लावून घ्यायचंय, कारण आपल्याला त्याच्यावर हे काढून थापायचं आहे। हे अगदी लो फ्लेमवर 5 मिनिटं वाफवून घ्यायचंय। बेसनाचा जो कच्चेपणा असतो तो गेला की झालं। गॅस बंद करायचा आहे आणि डिशमध्ये काढून घ्यायचंय। याला आता थापून घ्यायचंय आणि थंड व्हायला ठेवायचंय। कोणत्या वाटीला किंवा हाताने तुम्ही करू शकता जर तुम्हाला गरम सहन होत असेल तर, नाही तर असं वाटीला थोडं ऑइल लावून याला थापून घ्यायचंय असं दाबून। असं दाबून दाबून घ्यायचंय असं वाटीने वगैरे, हाताने घेतलं तरी चालेल। आणि याला 10 मिनिटं थंड होऊ द्यायचंय। 10 मिनिटात हे थंड झाल्यावर याला कट करून घ्यायचंय। चाकूनी करा, कटरनी करा, याच्या वड्या पाडून घ्यायच्या। आपण शंकरपाळे कशी करतो तसं तसे तुकडे करून घ्यायचे। रसाच्या दिवसात पातोड्या, भरडा, झुणका हे विदर्भात खास केले जातात। आता हे काढून घ्यायचे, अशी जाडी ठेवायची आहे त्याची। हे काढून मोकळे करून घ्यायचे आणि फोडणीला टाकायचे। फोडणीसाठी 2 टीस्पून तेल घ्यायचंय। अगदी कमी तेलात होतो हा पदार्थ, त्याला जास्त तेल लागत नाही। तेल तापलं की मोहरी जिरं आपण आत घातलंय त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं घालायचंय फोडणीला। तेल तापलंय, मोहरी, जिरं, चांगलं तडतडलं की कांदा टाकायचा आहे। आपण एक वाटी जर बेसन घेतलं तर 1 भरून वाटी कांदा घ्यायचा आहे। भरपूर कांदा असला तरच पातोडे छान लागतात। गोल्डन कलर वर परतून घ्यायचंय, नरम झाला पाहिजे आणि थोडा गोल्डन झाला पाहिजे। गोल्डन कलर वर कांदा झाला
लसूण जीरा अदरक ची पेस्ट ही ऑप्शनल है, तुम्हाला जर टाकायची असली तर टाका। हळद, तिखट, थोड़ी कोथिंबीर कारण आपण वरतून परत टाकणार आहे, थोडं परतून घेतलं की त्याच्यात पातोड्या टाकायच्या, छान परतून घ्यायचंय। सगळे शेवटी काळा मसाला म्हणजे त्याचा वास राहतो आणि थोडं मीठ कारण पातोड्यात मीठ आहे त्याच्यामुळे अगदी थोडं मीठ। आता याला दोन चांगल्या वाफा काढून घ्यायच्या आहेत की पातोडी खायला तयार। दोन वाफा आले आहेत, पातोडी खायला तयार। ही जेवढी जाडीला जास्त तेवढी छान टेस्टी लागते। थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं असलं तर जास्त चांगलं, माझ्याकडे नव्हतं तर मी डेसिकेटेड कोकोनटही चालतं। पातोडी पोळी भाकरी भात कशाही सोबत छान लागते, नुसती सुद्धा छान लागते। नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन क्लिक करा, माझ्या नवीन नवीन रेसिपी म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।